होय आज व्यवस्थित युक्तिवादपणाने कपिल सिब्बल यांनी केला होता आणि हे प्रकरण जे आहे नवम रबियाचं हे 5 बेंच समोरून 7 बेंच समोर का जावं याबाबतचा युक्तिवाद झालेला आहे. सर्व युक्तिवाद संपलेला आहे आणि आता ऑर्डर रिझर्व केलेली आहे जजमेंटसाठी. काय अपेक्षा वाटते की हे जाऊ शकते का प्रकरण 7 बेंच? आम्हाला जी अपेक्षा वाटते की ज्या पद्धतीने आमचा युक्तिवाद त्यांच्यासमोर ठेवला होता आणि नवम रबिया केस ही 5 जजेसच्या समोर होती आणि त्यावेळेला 5 जजेसच्या समोर असताना जे मुद्दे यायला पाहिजे होते ते आता जे नव्याने मुद्दे जे सगळे उपस्थित केलेले आहेत याच्यावरती 7 बेंचनेच निर्णय घ्यावा अशी आम्ही मागणी केली आहे आणि मला असं वाटतं की ती आमची मागणी मान्य होईल. अच्छा, परंतु या अशी जर मागणी मान्य झाली तर मग वेळ लागेल असं वाटणार नाही का आपल्याला? वेळ लागला तरी पण न्याय नक्की मिळेल असं आमचं पूर्ण म्हणणं आहे. अच्छा, परंतु कपिल सिब्बल म्हणजे तुमच्या बाजूने हे संपूर्ण मुद्दे येताना अनेक मुद्दे उपस्थित केलेत की अविश्वास ठराव यासाठी आणला की आमदारांचा अपात्रताच्या संदर्भामध्ये अफेक्ट व्हावा नाही, या बाबतीतले ज्या काही सगळे जे मुद्दे होते त्यांचे प्रत्येक मुद्दे आम्ही रिजाइंडरमध्ये खोडून काढलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी जे उपस्थित केलेले जे मुद्दे होते त्या सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर विश्लेषण झालेलं आहे. अच्छा, आपण आणखीन एक मुद्दा घेतला होता की धमक्या दिल्या जात होत्या आणि श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय. अशी कुठलीही धमकी दिलेली नव्हती. मला वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली होती की कोणालाही हात लागता कामा नये, कोणालाही अडवता कामा नये, त्याचं कारण असं आपसापसात वाद नको अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे हे एक प्रकारचं दबाव आणण्याचं तंत्र आहे की अशा प्रकारचं वातावरण केलं जाते, परंतु अशा कुठल्याही धमकी किंवा अशा कुठल्याही पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या नव्हत्या आणि ते ऑन रेकॉर्ड आहे सगळं. कोणत्या मुद्द्यावर नवाब रबे केसची साम्य आहे असं वाटतंय आपल्याला? नाही, डिस्क्वालिफिकेशनचे हक्क ज्या वेळेला अध्यक्ष डिस्प्यूटमध्ये असतो त्यावेळेला असतात की नसतात आणि ती जी प्रोसिजर होती या प्रोसिजरमध्ये जे काही बदलाव होते या सगळे मुद्दे आज उपस्थित झालेले आहेत. अच्छा, परंतु याच्यामध्ये जे एकनाथ शिंदे, कारण 16 अपात्र आमदार आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं पण नाव आहे, जर पुढे जर काही कारवाई झाली किंवा अपात्रता जर योग्य ठरवली तर तुम्हाला वाटतं की हे सरकार पुन्हा स्थिर राहील किंवा एकनाथ? नक्कीच, कारण 16 आमदारांमध्ये पहिलं नाव एकनाथ शिंदे यांचंच आहे. उद्या जर हे जर डिस्क्वालिफाय झाले तर सरकार जाईल. बरं, सरकार कोसळू शकतं असं वाटतं आपल्याला? हे जर डिस्क्वालिफाय झाले तर 100% सरकार कोसळेल. अच्छा, परंतु बाहरी साळवे आणि इतर मुद्दे पण त्यांनी मांडले गेले होते आणि अध्यक्ष जे आहेत अविश्वास ठराव असताना ते निर्णय घेऊ शकत नाहीत असं सांगितलं गेलं होतं. नाही, हा हे सगळे मुद्दे आज सगळी याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि मला आम्ही तेच म्हटलं की जे नवम रबिया केसमध्ये जे मुद्दे आले होते उपस्थित केले होते ते सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा झाली. राज्यपालांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा विषय? नाही, राज्यपालांच्या संदर्भामध्ये मांडू दिली नाही भूमिका, कारण राज्यपाल पॉलिटिकल गोष्टींवरती चर्चा करू शकत नाहीत, त्यामुळे हा मुद्दा तिथे घेऊन ठरला. त्यामुळे हे जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते सगळे स्पष्ट आहेत आणि म्हणूनच न्याय मिळेल असं अपेक्षा आहे आणि 7 बेंच जजेसकडे हे प्रकरण पाठवावं अशी म्हणणं जे आहे ते अनिल परब यांचं आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे